गाव पंचायत समितीच्या बचत भवन मधील गाळेधारकच बसले पंचायत समितीमध्ये आमरण उपोषणाला. गाळेधारकांना कोणतीही नोटीस न देता गाळे सील केल्याचे प्रकरण. तासगाव पंचायत समितीच्या बचत भवन मधील दुकान गाळे संबंधित उपोषणकर्त्यांनी काही वर्षांपासून भाड्याने घेतली आहेत. मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे त्यांचे भाडे थकित आहे. शिवाय काहींचे करारही अजून पेंडिंग आहेत. यामुळे त्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता दिनांक 6 जुलै रोजी गटविकास अधिकारी दीपा बापट व बांधकाम उप अभियंता वृंदा पाटील यांनी आमचे गाळे सील केल्याचे या उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या 10 दिवसांपासून आम्ही थकीत भाड्याचे आम्हाला चलना द्यावे व या करारासाठी लागणारी कागदपत्रे आम्हाला द्यावीत यासाठी बांधकाम विभागाशी वारंवार संपर्क साधत आहोत असे देखील ते म्हणाले आहेत. आज सकाळी आम्हाला भाड्याचे चलन मिळाले नसल्याचे उपोषणकर्त्यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितलं. पाहूयात काय म्हणतायत उपोषणकर्ते. तासगाव येथील बचत भवन गाळा नंबर 17 माझा असून तसेच आमचे सहकारी अमोल पाटील, रवींद्र ननवडे, आमच्या तिघा चौघांचा दिनांक 6 जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तासगाव यांच्या विना नोटीस येणं आमची गाडी सील करण्यात आले. तर त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल आमचे थकीत भाडे किंवा करारनामा असं काही असले तरी आम्ही त्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे. पण विना नोटीस कारवाई केल्याबद्दल आम्ही आमचं म्हणजे उपोषणात बसण्यापर्यंत त्यांनी वेळ आणली आमच्यावर. आम्ही 8-10 दिवस गेले जिल्हा परिषदला येतोय जातोय, चलनाची मागणी करतोय, भाड करारपत्राची मागणी करतोय, आम्ही भरतो, आम्ही काय असेल ते तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आहेत. कोरोना महामारीमुळे गेले 2 वर्ष माझा तर फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. माझी तर हालत फार न सांगण्यासारखी अशी आहे आणि अशा परिस्थितीत विना नोटीस माझा गाळा सील करण्यात आल्यामुळे मला अत्यंत म्हणजे माझ्यावर सूडबुद्धीनं माझ्यावर कारवाई केली मला असंच वाटतंय. तरी आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, आमच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं आणि असे जे सूडबुद्धीनं अधिकारी जी कारवाई करते त्याचा अर्थ काय? आम्ही असं काय केलंय, असं काय केलं? आज बरोबर 12 दिवस झालं, त्यांनी स्वतःहून आम्हाला गाळा सील करायच्या आधी पण नोटीस दिली नाही आणि गाळा सील केल्यानंतर सुद्धा नोटीस दिली नाही की बाबा तुमचा गाळा कशासाठी सील केलाय. भाडं थकीत आहे तर भाडं भराय, भाडं मी तर माझं थकीत भाडं 12 तारखेला भरलेलं आहे तरी सुद्धा अजून मला कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही आहे. तरी ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळावा यासाठी अमोल पाटील हे उपोषणावर बसलेत आणि त्यांना आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे, जनतेचा पाठिंबा आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन काय मागं हटणार नाही. आणि कालपासून आत्तापर्यंत 24 तासात एकही अधिकारी आमच्यापर्यंत विचारायला आलेला नाही, आमची कुठली चौकशी झाली नाही. म्हणजे जे आम्ही केलंय ते कोरट खेळ त्यांना वाटायला लागलाय, ह्याची पण त्यांनी दाखल घ्यावी एवढीच आमची अपेक्षा. काल सभापती आले होते तुमच्यापर्यंत आले ना, त्याचं काय विषय? सभापती माझ्यापर्यंत आले नव्हते, मी स्वतः सभापतीपर्यंत गेलतो. परत त्यांच्या ते म्हणले फोन कॉल्स वगैरे चालू होते, त्यांनी म्हणून फक्त सांगले याचून मार्ग काढू. पण मी स्वतः उपोषणाला बसलो नाही. जे व्यक्ती उपोषणाला बसले त्यांना येऊन भेटून तर जायला हवं ना थोडक्यात. माननीय सभापतींनी मॅडमनं बोलवून घेतलं होतं आणि यांचा काय प्रॉब्लेम आहे विचार त्यांना केले असता. बापट मॅडमनी सरळ सरळ वृंदा पाटील मॅडमचं नाव घेतलं. माझ्या हातात काही नाही आहे, काय असेल ते त्यांच्या हातात आहे, मी काही करू शकत नाही. त्यांचं म्हणणं काय वृंदा पाटील त्यांचं काय नाही, तुम्ही मॅडमशी वरून आधी जिल्हा परिषदून शिवसाहेबांच्याकडून वृंदा पाटील मॅडमच्याकडून आदेशी याच्यावर काम आहे, आम्ही काही करू शकत नाही. आणि गेले 8 ते 10 दिवस शिवसाहेबांना 2 वेळ भेटलो, गोंडेवर साहेबांना भेटलो, मॅडमला 2 वेळ भेटलो. मॅडम शिवसाहेबांचं नाव घेतात, शिवसाहेब मॅडमचं नाव घेतात, याचा अर्थ काय? तुमच्यावर फौजदारी करायला सुद्धा त्यांनी बोलून दाखवले, त्याबाबत काय सांगाल? अजून अद्याप तरी ते करू शकले नाहीत आणि त्याच्या मागे फौजदारी करण्यासारखं आम्हाला विना नोटीस त्यांनी गाडी सील केलेली आहे. त्यामुळे नोटीस देऊन जर गाडी सील केली असती आम्ही उपोषणाला बसलो असतो त्यांनी बिंदासपणे आमच्यावर फौजदारी दाखल करावी. आम्ही कुठल्याही त्यांच्या कायदेशीर कारवाईत आढवं येणार नाही. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विशाल भोसले, अनिल जाधव, संगीत सावंत, बंडू पाटील, राहुल बाबर, अभय माने, राजू माने, बंडू कदम, रवींद्र देशमुख, आकाश माने, गणेश धनवडे, उमेश माळी, विकास माळी, अमित पाटील, प्रतीक वासुदेव, ओंकार सावंत यासह अनेक जण उपस्थित होते. संकेत पाटील, तासगाव.